नमस्कार लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमात मी रेणुका भिडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आर बी स्थायी सल्लागार समितीचे सदस्य आणि बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक विश्वस्त अशा अनेक जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळणारे श्री विद्याधर अनासकर सर नमस्कार सर। सरतियो नमस्कार सर आपण अपन... Uh, सहकारामधल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक ठेवीदार यांच्याबद्दल बोलतो आहोत आणि ठेवीदारांचे अनेक प्रश्न सध्या ऐरणीवरती आलेले आहेत कारण अनेक बँका आपण बघतोय की त्या लिक्विडेशनमध्ये निघालेल्या आहेत आणि अशा वेळेला ठेवीदार खूप हवालदिल होतात कारण आयुष्यभराची जी कमाई असते ती सगळी त्या बँकांमध्ये ठेवलेली असते आणि बँक लिक्विडेशनमध्ये निघाल्यानंतर ते पैसे कसे परत मिळवायचे मिळतात की नाही या सगळ्या गोष्टींवरती ठेवीदार प्रश्न घेऊन बँकांकडे जात असतात ही दाद कोणाकडे मागायची हे सुद्धा त्यांना माहिती नसतं म्हणूनच या कार्यक्रमात आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही माहिती पुरवतोय आपण ठेवींबद्दल बोलत होतो की एकाच व्यक्तीनी संयुक्त नावाच्या जर का ठेवी ठेवल्या तर त्याला सुद्धा वेगळं वेगळं विमा संरक्षण मिळतं हो। पण त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की संयुक्त खात्यावरील नावांचा क्रम बदलल्याने खाती स्वतंत्र समजून सुद्धा त्यांना विमा मर्यादेपर्यंत संरक्षण मिळतं का अगदी बरोबर आहे हा, हा। <ईधा> एक प्रश्न अनेक लोकांना हा अवेअरनेस नाहीये त्याला पण बँकिंग साक्षरता लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे खर तर मॅडम बँकांचं काम आहे अच्छा मनुष्य आपले डिपॉझिट ठेवायला आला त्याने डिपॉझिट रक्कम पाहून त्याला विचारलं पाहिजे घरात लोक किती मग अशी मी सांगितलं मिस्टर अनास्कर मास्टर अनास्कर मिसेस हानासकर परमिडे तसंच अ ब क तीन नावं असतील अ च नाव पहिलं आहे अ ब क परमिटेशन कॉम्बिनेशन याची नऊ नावं तयार होतात अ ब क क ब अ ब अ क असं परमिटेशन कॉम्बिनेशन केलं तर नऊ नावं होतात बरोबर या प्रत्येकाला स्वतंत्र विमा संरक्षण आहे ज्याचं नाव फर्स्ट आहे अ नाव पहिलं आहे ठीक आहे पण अ ब क ब दोन झाल्या हो, अच नाव पहिला असून हो, 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 ब च्या नावाने पण तेच होतं क च्या नावाने पण तेच होईल अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या क्रम जरी बदलला नावातला तरी देखील तुम्हाला स्वतंत्र ठेव समजली जाते आणि त्याला स्वतंत्र विमा संरक्षण मिळतं म्हणजे मगाशी मी परत एकदा ते सांगतो की कुठली मोठी रक्कम ठेवत असताना ती जर आपण स्प्लिट करून ठेवली आपल्या घरातली लोक किती त्यामध्ये मी सांगितलं अज्ञानाच्या नावाने ठेवलं तरी पालन कर, करता मला स्वतंत्र अधिकार आहे त्या मला वेगळं संरक्षण असतं त्यामुळं इंडिव्हिजुअल नावानी जॉईंट नावानी प्रत्येक नाव ऍड करून अशा वेगळ्या रिसिट अभ्यासपूर्ण पद्धतीने ठेवल्या तर लोकांना शंभर टक्के या विमाचं संरक्षण आपल्या जास्तीत जास्त रक्कमेपर्यंत घेता खूप महत्वाची गोष्ट ही आणि यातला अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे मायनरच्या नावाने सुद्धा जर का तुमची ठेव असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळं विमा संरक्षण तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर सर एखादी बँक बुडाल्यानंतर किंवा त्याच्यावरती आर्थिक निर्बंध लागल्यानंतर आपल्याला विम्याची रक्कम मिळण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो पूर्वी कालावधी खूप असायचा पण आता जो नवीन नियमानुसार हा। नव्वद दिवसात तुम्हाला पैसे मिळतात बर आता जो नवीन नियम जो केलाय केंद्र सरकारनी हा। त्यामध्ये नव्वद दिवसात पहिल्या पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला तुमचा क्लेम दाखल करावा लागतो बँकाने जर बँकेवर लिक्विडेटर नेमला तर लिक्विडेटरने क्लेम दाखल करावा लागतो काही ठिकाणी आर्थिक निर्बंध असूनही संचालक मंडळ अस्तित्वात असतं काही ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली जाते त्या त्या प्रशासकांनी संचालक मंडळाने किंवा लिक्विडेटरने पंचाळीस दिवसामध्ये विमा महामंडळाकडं त्या त्या डिपॉझिटचा क्लेम दाखल करावा लागतो अच्छा क्लेम म्हणजे त्याचे सगळे केवायसी नॉर्म्स आहेत म्हणजे हा व्यक्ती मी अनासकर हीच ती व्यक्ती आहे बोगस डिपॉझिट ना, नाही आहे बेनामी डिपॉझिट ना, नाही आहे मनी लॉन्ड्रिंग मी काळा पैसा पांढरा कर्जा केलेला प्रयत्न नाही आहे म्हणजे आम्ही त्याला टेंटेड मनी अनटेंटेड दाखवायचा प्रयत्न म्हणतो हे सगळं क्लेम दाखल केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होत होतं आणि पुढच्या पंचेचाळीस दिवसात त्या माणसाला तेच म्हणणार होते की ही जी क्लेम करण्याची जी प्रोसिजर आहे तीच अनेक लोकांना माहिती नाहीये किंवा अशा पद्धतीने आपण आपले पैसे घेऊ शकतो क्लेम करू शकतो हे सुद्धा लोकांना माहिती नाहीये तर याबद्दलची साक्षरता आपण कशी लोकांना लोकांना असं वाटतं की इंडिव्हिज्युअल मी क्लेम दाखल करायचा मी नाही इंडिव्हिज्युअल दाखल करायचं डिपॉझिट थेट विमा महामंडळाकडे क्लेम दाखल करू शकत नाही हा त्या बँके थ्रूच क्लेम दाखल करावा लागतो बँक प्रशासकाच्या हातात असे तर प्रशासक दाखल करतो संचालक मंडळ असेल तर संचालक मंडळ लिक्विडेटर असेल तर लिक्विडेटर तो सगळे क्लेम गोळा करतो त्या क्लेमनुसार त्या फॉर्मेटमध्ये ती व्यक्ती आयडेंटिफिकेशन म्हणतात त्या प्रत्येक व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन करावं लागतं केवायसी नॉर्म ज्याला म्हणतात म्हणजे okay. त्याचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ असेल राहण्याचा ऍड्रेस असेल त्या संपूर्ण म्हणजे त्या प्रशासकांनी लिक्विडेटरनी खात्री करून घ्यायची की ही व्यक्ती अनास्करच आहे त्याच्या नावाने डिपॉझिटर तीच व्यक्ती मग पॅन कार्ड आलं सगळ्या 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 गोष्टी हे हो। सगळं फुलफिल करून ते क्लेम दाखल करावा लागतो त्यामुळे डिपॉझिटर थेट विमा महामंडळाकडे क्लेम दाखल करू शकत नाही एक्झॅक्टली exactly. थ्रू बँक असताना तो दाखल करावा लागतो बरोबर पण आता जेव्हा एखादा ठेवीदार जो आहे ज्यांनी बँकेमध्ये ठेव ठेवलेली आहे पण तो ठेवीदार स्वतः आता बुडीत आहे म्हणजे तो बँकेचं लोन फेडत नाहीये अशा वेळेला त्याला मिळणाऱ्या विम्यातनं बँक स्वतःच कर्ज फेडून घेऊ शकतो शंभर टक्के त्याला आम्ही नेटिंग प्रक्रिया म्हणतो नेटिंग म्हणजे पाच लाख रुपये त्याला मिळणार हो, बँक देणार हो, हो, कारण डिपॉझिट आहे पण त्याच वेळेला त्याचा कर्ज पण आहे तो पण बँकेला देणं लागतो तर पाच लाखात तो जे देणं लागतो ती रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कमच त्याला दिली जाते ओके समजा पाच लाख रुपये तुम्हाला मिळणार सहा लाख रुपये कर्ज आहे तो जामीनदार आहे कुठेतरी म्हणजे त्याच्यावर लॅबिलिटी आहे बँकेची तर बर। सहा लाख रुपयाचा कर्ज असताना त्याला कुठली मिळणारच नाही कारण का फक्त पाच लाखाची मर्यादा आहे चार लाख कर्ज असेल तर एक लाख रुपये त्याला निश्चित मिळतील त्यामुळे बँक स्वतःच्या विम्यापोटी ठेवीदाराला मिळणाऱ्या रकमेतून स्वतःच कर्ज वसूल करून घेते बँकेचा लीन अँड ऑफचा अधिकार असतो कायद्यामध्ये त्यामुळे त्याला ती मिळू शकते पण मग अशा वेळेला बँक स्वतः लिक्विडेशन मध्ये असेल तरच ही कृती करू शकते का इतर वेळेसही इतरही करू शकते एखाद्या समजा सामान्य माणसाच्या ठेवी आहेत आणि तो कुठेतरी जामीनदार आहे आणि हो। त्याच्या विरुद्ध वसुलीचा दाखला बँकेस प्राप्त झाला आहे तर वसुलीच्या दाखल्यात त्याचे देय असणारी रक्कम बँक त्याच्या डिपॉझिट मधून वजा करून घेते स्वतःचे पैसे स्वतः करून घेते तो त्याला सेटअप चा लिनन्स वेटअप अधिकार कायद्यामध्ये बँकेला दिलाय अच्छा आणि इन दॅट केस आपण असंही एक विचारू शकतो का की समजा विम्याचा हप्ता हा बँकेला वसूल करायचा असेल तर तो तस नाही अजिबात नाही अजिबात नाही नियम अजिबात तसा नाही ठेवे ठेवीच्या विम्यावरील हप्ता हा बँकेलाच भरावा लागतो बँक ठेवीदाराकडून वसूल करू शकत नाही हा बँकेच्या नफा तोट्या पत्रकालाच तो वर्ग करावा लागतो तो भूर्दंड चक्क मराठीमध्ये आपण म्हणू की भूर्दंड बँकेला सोसावा लागतो बर बर बँक ठेवीदारांकडून वसूल करू शकत नाही अच्छा त्याला तशी काही तरतूदच नाही ठेवीदाराला देत नाही कायदा बरं बरं बँकेनेच भरायचं ओके सर विमा आणि ठेवीदार याबद्दल अजूनही अनेक प्रश्न मनामध्ये आहेत ते आपण बघणार आहोत पण आजच्या भागाची वेळ संपत आली आहे तेव्हा आज आपण इथेच थांबूयात अनास्कर सर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा भेटूयात लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत सहकाराविषयी सर्व काही या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्री विद्याधर अनासकर सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार श्रुतीओ हो नमस्कार